शकार। संपर्क हो डॉट बॉल ये 41 धावा धावफलका लगे 41 रन 41 धावा धावफलका गोलंदाज एक षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडू वरती डॉट बॉल काढतोय शुभम। अखूट टप्प्याचा चेंडू होता ऑन साइड ला फटका डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलका वरती वाढते धावसंख्या लागले धावफलका वरती 42 धावा 42 रन्स। क्रिकेट मध्ये सुद्धा आपण पाहतो आयसीसी ने 42 नियम बनवलेले आहेत परंतु कपिल आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला मैदानावरती एक वेगवेगळे इन्सिडेंट घडत राहिले त्या त्या वेळेला मैदानावरती आपण पाहतोय हे वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत परंतु एकच असा रूल आहे की मैदानावरती असलेला म्हणजे 66 फुटाचं पिच ज्याप्रमाणे ज्या वेळेला क्रिकेट सुरुवात झालं आत्तापर्यंत हा मात्र रूल बदललेला नाही आहे। खऱ्या अर्थानं 11 खेळाडू हा सुद्धा रूल बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु काही मध्ये आयसीसीने तोपर्यंत आपण पाहतोय चेंडू येथे डीप कव्हर मध्ये खेळला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीप कव्हर मधून एकच धावीवरती समाधान मानावं लागते। मध्यंतरी आपण 2004-05 दरम्यान आपण पाहतोय सुपर सबचा नियम आला होता म्हणजेच 12 खेळाडू म्हणजेच त्यामध्ये खऱ्या अर्थानं तो 11 खेळाडू नसून ते 12 खेळाडू असे आहेत। आयपीएलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा नियम आहे नुकतीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झाली त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा नियम होता। त्यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय लॉग ऑन मधून क्षेत्ररक्षक तैनात फील पकडलाय मंथनची खेळली येथे मात्र संपुष्टात मंथन टाकी बॅक टू द पॅव्हिलियन। पूर्वी आपण पाहतोय बॉल आउट होतं 2007 इंडिया विरुद्ध पाकिस्तान बॉल आउटचा सामना झाला त्यानंतर सुपर ओव्हर ठेवण्यात आली आणि 2019 आपण पाहिलं विश्वचषकामध्ये सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली आणि चौकारांच्या आधारावरती आपण पाहतोय इंग्लंडला विश्वविजेता म्हणून घोषित करण्यात आलं। त्यानंतर आयसीसीने नियम बनवला की जोपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवायचे म्हणजेच सुपर ओव्हर टाय झाली परत खेळा परत टाय झाली परत खेळा असे बरेचसे नियम आहेत ज्या वेळेला मैदानावरती आपण पाहतोय मैदानावरती काही काही प्रकार घडले त्या त्या वेळेला आपण पाहतोय नियम हे मैदानावरती आले। त्याचप्रकारे आपण पाहिलं तर मैदानावरती येथे सुंदर खेळ पाहायला मिळतो 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय 14 षटक प्रगतीपथावर आहे 43 धावा धावफलकावरती लागल्यात न्यू बॅटर मैदानावरती आलाय भूषण मोकळ। भूषण मोकल फलंदाजीसाठी येतोय अगदी टॉप ऑर्डर फलंदाज बाद झाले चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाली होती। जयेश पाटील गोलंदाजीसाठी आला आणि एक सुरेख इन साइड आउट फटका नेत्रदीपक फटका क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका चौकार। जयेश पाटील पाहिलं तर रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आपण पाहतोय इथे बालवीर आशिवरेच्या मैदानावरती आपण पाहतोय आपल्या संघासाठी नेहमीच अष्टपैलू कामगिरी करण्यामध्ये तो अग्रेसर असलेला हा खेळाडू त्यावेळेला गोलंदाजीसाठी आला एक विकेट सुद्धा त्याने मंथन टाकीसारख्या एक महत्वाच्या फलंदाजाला बाद केलं परंतु नवीन आलेला फलंदाज भूषण मोकलने येथे मात्र दिमागदार सुरुवात केली। त्यावेळचा फटका आपण पाहतोय ऑन साईडला खेळला जातोय डीप मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चिटूला इथे फील्ड गेम करतायत तोपर्यंत आपण पाहतोय धाव वाढली जाते धावसंख्या लागले 48 धावा धावफलकावरती। मनीष भूषण मोकळ आपण जर पाहिलं तर एक उत्कृष्ट तबला वादक आहेत मित्रांनो प्रत्येकाला एक आयुष्यामध्ये कोणती ना कोणती तरी कला
आत्मसातच असते. यावेळेचा चेंडू शॉट पाहिले क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तेथे चेंडूला फील्ड करतात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अशी समोरून कधी कधी कपिल आपण डबल माइंडेड होत असतो, चेंडू सुद्धा इकडून तिकडून कधी आधी उसळी घेतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय ती संभ्रमात पडत असतो, परंतु येथे गोल क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, संघासाठी धावा वाचवल्या, 43 धावा स्थिर आहेत या षटकातील. पुढील चेंडू जयेश, जयेशच्या चेंडूवरती पॉईंटच्या दिशेला फटका खेळला. एक धाव फलंदाजाने येथे सहजरित्या पूर्ण केली आहे. चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती लागतायत. कपिल आपण पाहतोय 16 तारखेची मॅच पाहिली असेल बिग बॅश लीग मध्ये, अवघ्या 15 धावांवरती आपण पाहतोय ऑल आउट झाला होता. क्रिकेट इतिहासामध्ये आपण पाहिलं तर T20 क्रिकेट इतिहासामध्ये ही सर्वात लोएस्ट धावसंख्या आहे. मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला मी पाहिलंय काही घडू शकतं. IPL मध्ये तुम्ही पाहिलं असाल की रॉयल चॅलेंजर बँगलोर सर्वाधिक धावसंख्या सुद्धा त्यांच्या नावावरती आहे कपिल, आणि सर्वात लोएस्ट धावसंख्या सुद्धा त्यांच्याच नावावरती आहे. असा क्रिकेटचा रंजक खेळ आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय कबड्डी असेल, खो खो असेल किंवा फुटबॉल असेल, तुम्हाला टाइम वेस्ट करून तुम्ही नक्कीच गेम थोडासा थंड करू शकता, परंतु क्रिकेटमध्ये तसं नाही आहे. एका चेंडूवरती 8 धावा मोडून काढलेल्या सुद्धा निघल्यात. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना त्यात सुद्धा 5 धावा पूर्ण करताना तुम्ही पाहिल्या. यावेळच्या पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग सी मार. मास्टर जरूर सांगतायत बोलाती हे मगर जाने का नहीं, परंतु मॅच चालू आहे क्रिकेटची. क्रिकेट येथे मात्र सर्वांना क्रिकेटने बोलवलंय. पुढ्या गोलंदाज साहिलच्या चेंडूवरती वा भाई वा, दर्शन डाकीच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटक. और गुटलियों के दाम कमान डीजे तुम्ही नादच केला. थेट 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत निघाला आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन दर्शन डाकी. धन्यवाद. 71 धावा पाचव्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. 71 धावा धावफलकावरती लागल्या. आक्रमक बॅटिंग दर्शन टाकीची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लांबच्या वर.
संघाला इथे मात्र आपण पाहतोय अगदी सुरेख धावसंख्या उभारले. बघूया त्यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. एक अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या लागले धावफलकावरती 83 धावा. 83 रन्स 83 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू दिशाहीन. अतिरिक्त स्वरूपात त्याने मात्र धाव मोजावी लागते. जयेश पाटीलला त्याचा फायदा इथे मात्र शिवबा आशिवरे संघाला मिळतोय. धावसंख्या लागले पुन्हा एकदा 84 धावा धावफलकावरती लागले. त्यावेळचा चेंडू मात्र पाहतोय गली मधून चेंडू शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडूला सुंदर रीत्या इथे क्षेत्ररक्षण केलंय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एक ने वाढले. धावसंख्या झालेली आहे ती 85 धावा. कबीर आपण जर पाहिलं 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामना खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन अलिबाग तालुक्यामध्ये काही ठिकाणी लोक पावलं पावत चाललेला आहे. यावेळचा फटका ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी ऑन साइडला खेचला आणि कॉमेंट्री बॉक्सला दिलेली. भूषण मोकलच्या आहे बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणे. एकदा आपण पाहतो अष्टमला शबल होऊन खेळण्याचा जरूर फलंदाजाचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतो मैदानावरती काय घडलंय. जेथे एकही धाव अपेक्षित नव्हती तेथे दोन धावा इथे मात्र घेतल्या जात आहे. जबरदस्त इथे दर्शन आणि फलंदाज भूषण मोकल याचं एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. दबाव वाढल्यानंतर हे चित्र मैदानावरती कपिल नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. दबाव वाढला की फलंदाज क्षेत्ररक्षक चूक नेहमी करत असतात. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. इथे एक सिंगल धाव मिळते. स्ट्राईक इथे मात्र भूषणला मिळते. धावसंख्या लागले धावफलकावरती 94 रन्स. कबीर 100 धावा होणार का? जोपर्यंत दर्शन टाके मैदानावरती आहे तोपर्यंत या शक्य होणार आहे. बघूया चेंडू दर्शन ने यावेळी आपण पाहतोय अगदी स्लोवर वन स्वरूपाचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 6 षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. 6 षटकांमध्ये आपण पाहतोय 95 धावा इथे मात्र पूर्ण केलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर सुरुवात मंथन टाकीची आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून 15 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर 1 षटकार मोहितच्या बॅटमधून त्याने 7 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर केतन पाटीलच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आलेले बॅट्समन दर्शन टाके आणि भूषण मोकल यांच्या बॅटमधून सुद्धा आक्रमक बॅटिंगचा नजराणा इथे पाहायला मिळाला. आणि त्याच आधारावरती आपण पाहतो निर्धारित 6 षटकांच्या खेळामध्ये 95 धावसंख्या उभारले आणि 96 धावांचं एक मोठं आव्हान कबीर यावेळेला दादरेश्वर जांभूळपाडा संघासमोर ठेवलंय. दादरेश्वर जांभूळपाडा संघाकडे सुद्धा चांगले बॅटर आहे. जयेश असतील, चेतन असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. 96 धावसंख्या ते सुद्धा पाठला करू शकतील. तत्पूर विनंती करतोय सांगवर विरुद्ध जय हनुमान मांडवघाट यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. वेळ वाया घालवायचा नाहीये. श्री गणेश सातघर विरुद्ध जय हनुमान मांडवघाट या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत असणार आहे. दोन्ही संघांना इथे हार्दिक शुभेच्छा देतोय. लाईव्ह क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. अगदी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ड्रीम्स क्रिकेट .in ची संपूर्ण टीम इथे आपण पाहतोय. व्हिडिओ टेक्निशियनचं काम करत असताना अनिरुद्ध वर्तक, त्यानंतर कॅमेरामन आहेत अनिकेत जावकर आणि स्कोररची भूमिका साकारत आहेत आतिश माळी. सर्वांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच गुणलेखक म्हणून अमोल सालुंगे आम्हाला नक्कीच चांगलं कार्य करत असताना आणि माझे समवेत कपिल ठाकूर मॅन फ्रॉम खोपेरी आणि याच मंडळाच्या खऱ्या अर्थानं
निलेश दादा ठाकूर हे सुद्धा आहेत. मी स्वतः सौरभ पुढे पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या इनिंगचं धावत समालोचन ऐकवण्यासाठी. हरिपाठ विभागातील एक सुंदर आवाज, हरिपाठ विभागाला एक चांगला समालोचक इथे लाभलाय. कपिल ठाकूर यांच्याकडे मी घेऊन चलतोय. ओव्हर टू द कपिल. धन्यवाद. एक परंपरा आहे ही क्रिकेटची, जी सांगाप्रमाणे चालू आहे आणि याच वर्षी सुद्धा आपण ही परंपरा पूर्णत्व केलेला पाहतोय. बार्बी लिओ चषक लाभलेले सुंदर असं मैदान, मैदानाचा विचार केला तर डिग्री हे मैदान आहे. चहू बाजूला बॉर्डर लाईन आपल्याला दिसते, चहू बाजूला प्रेक्षकांना बसण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे आणि असं हे मैदान आणि भरघोस बक्षिसांनी भरलेली ही टुर्नामेंट आपण पाहतोय. त्याचबरोबर या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही ट्रिप्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. पहिली मॅच आपण पाहिली बालवीर हशोरे ब विरुद्ध केतकीचा पडा. या संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये बालवीर हशोरे ब संघाने पहिल्या मॅचमध्ये या ठिकाणी विजय प्राप्त केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. परंतु तो वेगळ्या ग्रुपचा सामना होता. हा पहिला सामना आहे या ग्रुपमध्ये. ग्रुप ए मधील शिवबा हशोरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळला जाणारा हा संघ कर्णधार दर्शन डाकेची पहिल्या इनिंग मधील खेळी एक अप्रतिम खेळी, अविस्मरणीय खेळी आणि त्याच्या आयुष्यातील ही प्रथमच खेळी असेल हे सुद्धा म्हणावं लागेल. परंतु भूषणने दिलेली साथ, त्याचबरोबर मंथनने केलेले पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आघात, हे शिवा हस्तीव संघाला 95 धावापर्यंत घेऊन गेलंय आणि 96 धावापर्यंत नेऊन ठेवलंय. पहिलं षटक टाकण्यासाठी मंथन नक्की मोठा फटका पहिला अपेक्षा गोलंदाजी दर्शन रक्षक आम्ही इच्छा हातामध्ये हा क्रिकेट डाऊन कमांडी रंगात रंगात अचूक वेळेला अचूक लावलेला असं गीत आपण डीजे विपूलच्या माध्यमातून आपण पाहिलं. एकनाथ माळी यांचं गीत. आपण यापुढे होणारा सामना जय हनुमान मांडवकर विरुद्ध श्री गणेश सातगर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तात्रेश्वर जांभूरपाडा या संघाला पहिल्या चेंडूवर धक्का लागलेला आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु गॅपमध्ये खेळला नाहीये आणि या कारणास्तव या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अमित तैनात होता आणि अमितच्या हातामध्ये गेलेला पहिला छेद पहिली विकेट मिळाली शिवा हशिवरे आणि मंथन डाकी याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय पंकज हलक्यातने या चेंडूला कव्हर क्षेत्रात केलेला आहे. फ्रंट फुटला येऊन चेंडू जातोय सीमा रेषापार चौका. उडान होती पहिल्या चेंडूवर विकेट गेली म्हणून काय झालं माझ्यामध्ये सुद्धा दम आहे आणि मी हे करू शकतो असा हा शॉट पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा सुद्धा संयमी शॉट आपण पाहतोय आणि या चेंडूवर मिसफिल्डिंगच्या रूपाने 1+1=2 पहिल्या तीन चेंडूंवर 6 धावा 1 विकेट अशा पद्धतीचं हे मंथनचं षटक झालेलं आहे. मंथन जो गोलंदाजीसाठी नावाजला जातो जेव्हा खारेपाट 11 टीम कुठे बाहेर खेळायला जाते त्यामध्ये पावपर्यंत षटक हाताळण्याची जबाबदारी मंथनकडे असते. 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला मंथन या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाकडून फलंदाजी करताना शॉर्ट लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता परंतु लॉन्ग लेग क्षेत्र होतोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. राष्ट्रीय खेळ नाहीये परंतु बऱ्याच लोकांना माहिती आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.
आपण पाहतोय जांभूळपाडा विरुद्ध हशिवरे आणि शिव हशिवरे या संघादरम्यान चाललेला हा मुकाबला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे आणि मंथन डाकी विरुद्ध पंकज असा बॅटअप आपण पाहतोय. जो फुटा मदतीचा चेंडू कव्हर क्षेत्रात खेळलाय, केतन सैनत आहे डायरेक्टरचा प्रयत्न. बचपन में ये बंदा कंचे नहीं खेला होगा, होऊ शकत कारण ज्या अँगलने जो चेंडू स्टंपवर हिट करत होता त्या अँगलने जर विचार केला तर फक्त एक स्टंप त्याला दिसत असावा. या कारणास्तव काहीतरी हे थोडस त्याचं जजमेंट तेवढं चांगलं झालं नाहीये. परंतु एक धाव जांभूळपाडा संघाला मिळते. धाव फलक अकराच्या घरामध्ये गेलेला आहे. मंथन विरुद्ध नवीन फलंदाज अमोल केतन. उर्वरित आपण जर चेंडूचा विचार केला मागील तीन चेंडूचा तर यॉर्कर पद्धतीची चेंडू या ठिकाणी टाकण्यात मंथन डाकी यशस्वी झाला आणि पहिल्या षटकाची होते सांगता. एका धावेने धाव फलक गेलेला आहे. पुढे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या 12 झालेली आहे. 12 हा जर्सी क्रमांक अर्थातच युवराज सिंगचा आहे. 1999 मध्ये झालेलं क्रिकेटमध्ये पदार्पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये गेलेली 85 धावांची खेळी. त्यानंतर 2001 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताला एका फायनलपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी होती. त्याचबरोबर अप्रतिम फिल्डर 2007 वर्ल्ड कपमध्ये ब्रॉडच्या विरोधामध्ये जेव्हा अँड्रो फ्लिंटॉफने त्याला थोडंसं फ्लश स्लच केलं होतं, बोलणी ऐकवली होती. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये ठोकलेले 6 चेंडूमध्ये 6 षटकार मॅन ऑफ द सिरीजचा किताब 2007 वर्ल्ड कपमध्ये. त्याचबरोबर 2011 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सामना खेळत असताना त्याला समजलं की तो कॅन्सरग्रस्त आहे, तरी सुद्धा त्या वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम खेळी गेली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला जाणारा अप्रतिम खेळाडू युवराज सिंगचा जर्सी नंबर या ठिकाणी स्कोरवरून आपल्याला पाहायला मिळते. सांगता एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये झालेले बदल, कारण 6 चेंडू समाप्त झाल्यानंतर दुसरं षटक षटकाला प्रारंभ होतं आणि पावर प्ले दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज केतन गोलंदाजीसाठी येतोय. त्यांनी फलंदाजी त्यांनी सुद्धा केली होती, परंतु आता जबाबदारी या ठिकाणी गोलंदाजीची आहे. लेफ्ट हाफ राऊंड विकेटने महात्मा गांधी विद्यालय एंडकडून या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर फलंदाज आहे तो चेतन. पहिला चेंडू खोल टप्प्याचा टाकला, बाउंड्री लाईन बाहेर येतोय. दर्जेदार फटका सीमा रेषापार मारला. त्याला भिंकावला स्क्रिनिंगच्या दिवशी खूप कठीण असतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे का म्हटलं जातं. या मैदानावर तुम्ही प्रॅक्टिस करा हा अनुभव शिव हशिवरे संघाच्या खेळाडूंना आहे. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व होतं, या मॅचमध्ये फलंदाजांचं. यावेळी सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतलेली भूषण मोखलच्या मार्फत ही एक दर्जेदार कॅच कमांडिस. कौन कहता है क्रिकेट में ताकत होती है. जनाब ये शॉट देखो, नजाकत भी
नजाकत भरा शॉट आपण पाहतोय चेतनच्या बॅट मधून जयेशच्या बॅट मधून चौकार चार धावांसाठी धावफलक झालेला आहे. 20 घरामध्ये पोहोचलेला आहे, 22 घरामध्ये पोहोचलेला आहे आणि 2 विकेटचं पतन झालेलं आहे. चेतन देता उठून विकेटने डान्सिंग डाउन द विकेट, पुढे सबसाऊंड चेंडू मारण्याचा प्रयत्न, सबशेद अपयशी ठरला. पालोला कुठे जज केलं होतं कारण एकाच टप्प्यावर चेंडू टाकणं हे कुठेतरी गोलंदाजाला घातक होऊ शकतं, हे जज केलं होतं, हे जजमेंट होतं आणि हे जजमेंट तुम्हाला कधी मिळेल जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी स्ट्राईक घेणार जाल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय, कट गोल स्वरूपात फलंदाज होतोय. तंबूच्या दिशेला मार्गस्थ नवीन फलंदाज अतिश पाटील या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आरसीएल मध्ये कार्यरत असलेला खेळाडू स्ट्राईक घेतला आहे आणि आपल्या गावाच्या नावासाठी यावेळी एक महत्वाची भूमिका त्याला बजावायची आहे. चौकार षटकाची आतिषबाजी करायची आहे केतनच्या विरोधामध्ये. हलक्या हाताने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, डाने हिट झाला असता तर अतिश तंबूच्या दिशेला पहिला चेंडू मार्गस्थ झाला होता असता आणि तसं काही चित्र मैदानामध्ये घडलेलं नाहीये. निर्धाव चेंडूने या षटकाची झालेली आहे सांगता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 22. 11 धावगतीने धावफलक पुढे जाते. खूप चांगली धावगती आहे परंतु जी अपेक्षित धावगती आहे ती अजूनही पार झालेली नाहीये असं सुद्धा म्हणावं लागेल. परंतु 3 महत्वाच्या विकेट्स आहेत ना, त्यामुळे कुठेतरी दडपण आलेले आहे दादरेश्वर जांभूळपाडा संघाला. परंतु गेल्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये किंवा गेल्या वर्षीच्या याच चषकामध्ये त्याने 4th क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं होतं, म्हणून त्यांच्याकडे कॉन्फिडन्स सुद्धा असेल आणि या स्पर्धेमध्ये जिंकण्याची इच्छा असेल, जिंकण्याची इच्छा मनामध्ये असावीच लागते, मग लढणार तुम्ही आणि जिंकणार तुम्ही हे सुद्धा निश्चित असणार आहे आणि तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील. आणि भूषण भोकर आता याच्या विरोधामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मोठा फटका सीमारेषेपर्यंत जातोय आणि जातोय सीमारेषेच्या पंचाच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा. रिव्ह्यू चेक करतोय. आपण पाहतोय थोडीशी चुकी झालेली आहे किंवा मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे ती दूर करण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. परंतु शॉट चांगला होता, फिल्डिंगचं प्रदर्शन सुद्धा चांगलं होतं, परंतु ज्या वेळेला बॉल हातातून रिलीज झालाय त्यावेळी सीमारेषा पार झालाय किंवा चेंडू हातात असताना सीमारेषा पार झालाय क्षेत्ररक्षक हे सुद्धा पाहावं लागेल. शंका कुशंका मनामध्ये आहेत परंतु या चषकाची रंगत वाढवणारा हा क्षण सुद्धा असेल. पहिल्या सत्रामध्ये दर्शन टाकीने केलेली अंतिम षटकामध्ये फलंदाजी 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीने धावफलक 95 धावापर्यंत घेऊन जाते. मग त्यामध्ये विचार केला तर मंथन टाकीने सलामीला येऊन अप्रतिम फलंदाजी केली, त्याच्याच पावलावर फाऊल ठेवून 1 डाऊन बॅट्समन केतनने अप्रतिम फलंदाजी केली आणि त्याचबरोबरीने आपण पाहिला तर भूषण मोकलने केलेली फलंदाजी अप्रतिम फलंदाजी होती आणि 95 धावा या खूप मोठ्या 6 षटकांमध्ये मानल्या जातात. सौरभने पहिल्या सत्रामध्ये सांगितल्यानुसार आपण जर विचार केला तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये 6 षटकांचे सामने कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत, त्यामुळे या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी येताना सर्व खेळाडूंना पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. पेशन्सने जर खेळलात तर 6 षटकं तुम्ही खेळू शकाल, परंतु पहिल्याच चेंडूपासून तुम्ही जर चेंडू मारण्याचा प्रयत्न केलात दोन्ही संघांना 1-1 रिव्ह्यू देण्यात येईल. जर तो सक्सेसफुल झाला तर पुढे घेण्यात येईल, जर अनसक्सेसफुल झाला तर परत घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. हे नियम आहेत कारण सचिन तेंडुलकरला बऱ्याच वेळा 99 असताना बाद दिलं होतं पंचांनी.
हा अंपायर रिव्ह्यू आहे, त्यामुळे आपण थोडस डिसिजन पेंडिंग आहे, परंतु बराच काळ हा रिव्ह्यू थोडासा पाहिला जाईल कारण क्लोज कॉल आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांची वाढत चाललेली गर्दी आणि यापुढील असणारा सामना हा खूप महत्त्वाचा आहे. श्री गणेश सातकर, जय हनुमान मांडवकर. मग जय हनुमान मांडवकर संघाचा विचार केला तर गेल्या वर्षाच्या मोसमामध्ये हा संघ बनवला गेला आणि नवीनच्या नेतृत्वाखाली खेळला जाणारा हा संघ गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये मला असं वाटतं 3 फायनल्स त्यांनी जिंकल्या होत्या. या स्पर्धेमध्ये त्याच उद्देशाने ते खेळण्यासाठी येणार आहेत, परंतु त्यांच्या समोर असणारा संघ सुद्धा तितकाच ताकदीचा आहे, सातघर संघ. या संघाने शशिकांतच्या नेतृत्वाखाली अप्रतिम कामगिरी या विभागामध्ये केलेली आहे, बऱ्याच वर्ष या विभागामध्ये ते खेळत आहेत आणि या दोन बलाढ्य संघांमध्ये पुढच्या मॅचमध्ये रंगत वाढणार आहे. एक मोठी धावसंख्या पार करायची आहे या मॅचमध्ये जांभूळपाडा संघाला, परंतु आव्हान असं असेल की एक बेस्ट बॅटिंग लाईनअप विरुद्ध बेस्ट बॉलिंग लाईनअप अशा पद्धतीचं हे बॅटल असेल आणि कशा पद्धतीने हे बॅटल रंगेल किंवा कोण जिंकेल कोण हरेल, परंतु क्रिकेटचा विजय होईल हे मात्र निश्चित आहे. डिसिजन अजून पेंडिंग आहे, क्लोज कॉल आहे, त्यामुळे थोडस वेट करावं लागतोय, परंतु ही स्पर्धा आपण पाहतोय तब्बल 70,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं आणि आयोजनकर्ते स्वतः बालवीर हसुरी मंडळ आहे. अप्रतिम आयोजन सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, उद्घाटन सोहळा माननीय माजी सरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. 6 नाहीये, 3 धावा झालेले, 2 धावा झालेले. ओके, अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन एकदा जोरदार टाळ्या होऊ देत या क्षेत्ररक्षकासाठी, कारण अशा फिल्डिंगची चित्र आपण बऱ्याच वेळा इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पाहत असतो, त्याच्यासाठी अप्रतिम कामगिरी आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. भूषण मुकाल गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे, स्ट्राईक असेल तर गती कमी करा, चेंडू थोडासा योग्य टप्प्यावर टाका किंवा गुगलिंग स्पॉटवर टाका, त्याला हलवण्याचा प्रयत्न करा किंवा त्यामधून गती काढून घ्या. हे परिवर्तन खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे परिवर्तन उपयुक्त होते शिवा हसुरे आणि भूषण मुकाल साठी. पुन्हा एकदा 5-6 असतील ना, यावेळी मोठा फटका येतोय, स्ट्राईक क्षेत्ररक्षक आहे आणि केतनच्या हातामध्ये जातोय झेल.
विरोधात जिग्नेश पटेल ने केल्या होत्या। म्हणजे क्रिकेट मध्ये काहीही अशक्य नाहीये। हा चेंडू आडवा बॅटने खेळलेला आहे, लॉन्ग लेगच्या दिशेला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक धावे चेंडू मागे आलेली आहे। या चेंडूवर सुद्धा मोठा फटका आला असता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क चांगला झालेला नाहीये। चेंडू थोडासा बॅटच्या साईडला लागला आणि त्या कारणास्तव चेंडू लॉन्ग लेगच्या दिशेला गेला। क्षेत्ररक्षक तिथे होता आणि ही फिल्डिंगची सजावट या ठिकाणी फायदेशीर ठरली। अर्थातच मंथन टाकीसाठी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय। गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट पॉइंट लिंगला थर्टी या सेंटरमध्ये आहे। गती परिवर्तन, बॅटची एज, विकेट कीपर नाही तर स्वतः बॉलर जातोय चेंडूच्या खाली आणि हा चेंडू सुद्धा पकडतोय, फलंदाज होतोय। टप्पूच्या दिशेला मार्गस्थ, कमांड इज उंच सिक्सर मारायला गेला।
वैयक्तिक दुसरे षटक घेऊन गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया वार्किंग लॉट में, छक्का सहा धावा। उर्वरित एका एक षटक घेण्यात बाकी आहे। आम्ही गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी टाकायची जबाबदारी या अमितकडे असायची, परंतु या आजच्या या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधार दर्शन टाकीने दिलेली आहे। एक अप्रतिम गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाकडे गति सुद्धा आहे आणि हा गतिवान गोलंदाज काल कितपत अंतिम षटकामध्ये सफल होते हे देखील पाहावं लागेल। स्कोरवर पद्धतीचा हा चेंडू स्कोरमेकच्या दिशेला ट्रॅव्हल झाला, मोहित टाकी चेंडू खाली आलेला आहे, तोपर्यंत एक धाव आलेली आहे,
सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. औपचारिकता बाकी असतानाही चाललेली षटक किंवा उर्वरित चालू असलेले चार चेंडू हे देखील पहावे लागतील. परंतु चार चेंडूंमध्ये आपला ब्रँड किंवा पुढच्या टुर्नामेंट मध्ये अप इन द ऑर्डर या फलंदाजाला भेटतील का हे देखील पाहावं लागेल. कारण व्हाईट बॉलचा इशारा येतोय. क्रिकेटचे जे 42 कायदे आहेत त्यापैकी 22 क्रमांकाचा कायदा या ठिकाणी पंच अक्षय या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये करताना पाहायला मिळत आहे. ऑफसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू वाईट असं घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ झालेली आहे. हलक्या हाताने या चेंडूला खेळायचा होता फ्रंट फुटला येऊन चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नसल्यामुळे विकेट किपर हा चेंडू आपल्या चोळीमध्ये घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अमितच्या गोलंदाजीचा विचार केला तर 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून विकेटच्या परिभाषेमध्ये राईट हँड होती विकेट याला म्हटलं जातं. हलक्या हाताने या चेंडूला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक भूषण मोकल होता. थोडीशी चुकी झाली परंतु त्या चुकीचा तितकासा खामियाचा त्यांना भोगावा लागणार नाही असं सुद्धा म्हणावं लागेल. आपण त्याच वेळेला विचार करूयात या गोलंदाजाचं किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाचं मनोधैर्य आहे. सर्व चेंडू खेळण्याचा त्यांचा मानस आहे. कारण एक मोठा मुकाबला क्रिकेटमध्ये खेळायचा असेल तर तुम्हाला ते सामना घेऊन जावा लागतो. तरच तुम्ही त्या सामन्यापर्यंत पोहोचू शकता तुम्ही पोहोचू शकता. शेवटचा चेंडू असेल या षटकात विराज नाईकला आहे आणि अंतिम चेंडूवर एक धाव आल्यानंतर हा सामना होतोय. शिव हशिवडे होतोय विजयी आणि पुढच्या फेरीमध्ये मिळवतोय प्रवेश. कॉंग्रॅच्युलेशन शिव हशिवडे आणि पुढील वाच